नाना भाऊ पटोले आमच्या बरोबर काल दिल्लीवरून मुंबईला आले आहेत. नाना काय सांगाल आपण, काय ठरलेलं आहे? जवळपास फायनल स्टेजला आलेला आहोत. चार पाच जागेच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आज संपून जाईल. किती सीटवर काँग्रेस लढणार आहे? आकडा तुम्हाला उद्या कळेल, आज आम्ही आकडा सांगू शकत नाही. जे 1-5 सीटच्या आकडा येत आहे की ते आता ते सध्या फेक आहे, पण उद्या आपल्याला जे क्लिअरिटी आपल्याला उद्या लक्षात येईल. उद्धव ठाकरे आणि तुमच्या जे होती काय सीटवर मतभेद होता ते संपला का? जवळपास संपत आलेला आहे. किती सीटांवर मतभेद आहे त्याच्याबद्दल काय सांगलं? मी सांगितलं 4-5 सीटं आहेत, ते जवळपास होऊन जाईल. हे कधी डिक्लेअर होणार आहे काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या? उद्या. चंद्रपूरचे काही लोक तुमच्याकडे आलेले आहेत, त्यांच्या मतभेद आहे की राष्ट्रवादी गटाच्या अगर नेत्यांना तिकीट मिळाला जे त्याचे खोखेबाज आहे असा त्यांच्या लोकांच्या म्हणणं आहे, विरोध दर्शवत आहे, त्यांना आम्ही मतदान करणार नाही, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी मांडलेल्या आहेत, त्या आम्ही समजलेल्या आहेत, आम्ही आमच्या मिटिंगमध्ये मांडणार आहोत. काल पण मी मांडलेली भूमिका आहे, मला वाटतं की मार्ग निघेल. तर हे होते नाना पटोले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की उद्या जे आमच्या सीटच्या डिक्लेरेशन होणार आहे, किती सीट लोकांना भेटणार आहे ते मी उद्या सांगणार. जे आतापर्यंत जे आकडे आहेत ते सगळे फेक आहे. कारण संतोष कदमचा आनंद पांडे, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.